नमस्ते मित्रांनो, सोमेश रत्न यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. त्यामध्ये एक नवीन माहिती म्हणजे म्हैसूर ते पंढरपूर आणि पंढरपूर ते म्हैसूर धावणारी गोल गुंबज एक्सप्रेस ही गाडी आता येत्या 4 तारखेपासून धावणार आहे. होय मंडळी, या गाडीची तारीख निश्चित झालेली आहे. येत्या 4 तारखेपासून म्हैसूर ते पंढरपूर ही गाडी धावणार आहे आणि 5 तारखेपासून पंढरपूर ते म्हैसूर ही गाडी धावणार आहे. ही गाडी आता दररोज असणार आहे, त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांना खूप फायदा होणार आहे. कर्नाटकातून जे वारकरी पंढरपूरला दर्शनासाठी येतात, त्या सर्व वारकऱ्यांसाठी ही गाडी खूप सोयीची आणि महत्वपूर्ण असणार आहे. ही गाडी 4 तारखेला दुपारी 3:45 म्हैसूर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 12:30 पोहोचेल पंढरपूर येथे पोहोचेल, असा या प्रकारे टाइम टेबल आहे. आणि 5 तारखेला ही गाडी दुपारी 1:00 पंढरपूर येथून सुटेल व म्हैसूर येथे सकाळी 10:45 पोहोचेल, अशा प्रकारे या गाडीचा टाइम टेबल निश्चित करण्यात आलेला आहे. या गाडीमुळे म्हैसूर, विजापूर, सोलापूर, कुर्डुवाडी या सर्व स्टेशनवरील लोकांना खूप फायदा होणार आहे. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू म्हणणाऱ्या सर्व वारकऱ्यांना आता कर्नाटकातील वारकऱ्यांना आपला विठुराया जवळचा होणार आहे आणि त्यांना येण्या जाण्यासाठी खूप महत्वाची सोय झालेली आहे. म्हैसूर पंढरपूर गोलगुंबज एक्सप्रेस ही गाडी सोलापूरहून पंढरपूरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ही न्यूज आल्यापासून खूप लोकांना ही गाडी किती तारखेपासून चालू होईल याची उत्सुकता होती, ती आता रेल्वेने उत्सुकता पूर्ण केलेली आहे. आणि येत्या 4 तारखेपासून म्हणजे 4 सप्टेंबरपासून ही गाडी म्हैसूर ते पंढरपूर आणि 5 तारखेपासून पंढरपूर ते म्हैसूर अशा प्रकारे दररोज धावणार आहे. त्यामुळे खूप लोकांचा फायदा होणार आहे आणि ही खूप लोकांची मागणी पूर्णत्वाला येणार आहे. सर्व रेल्वे फॅन्ससाठी, सर्व वारकऱ्यांसाठी, सर्व लोकांसाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र या लोकांना खूप आनंदाची आणि जलद सेवा होणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी सोमेश रत्न यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.